संघाने राहुल गोलंदाजी मार्कवर लेफ्ट टर्मर गोलंदाज आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला डासिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू आपण ड्राइव करतो. यावेळेला एक टाकापर्यंत चेंडूला काढला. जोपर्यंत चेंडू फीड होईल दोन धावा इथे कंप्लीट केल्या जाईल आणि दोन धावेने श्री गणेशा ओपन केला जातो. आपण ते स्वामी समर्थ सोनाली संघाचा श्री गणेशा ओपन करतो. आपण अकाउंट ओपन करतो सागर. यावेळेला जे प्रेक्षक मैदानात बसले त्या काकांना विनंती करतो, काका जरा थोडस पडद्याच्या बाहेर बसा. आपण काका विनंती करतोय. धन्यवाद काका, कारण तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. आम्ही तुम्हाला फक्त विनंती करू, तुमच्या विना ही स्पर्धा अधुरी आहे. प्रेक्षकांना विना ही स्पर्धा अधुरी आहे. तर पुण्यात गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला राहुल स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. सागर दोन धावाने अकाउंट ओपन करतोय स्वतःचं आणि संघाचं. लेफ्ट हँड ओव्हर द गेट मारा करतोय. चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट झाले ते. यावेळेला तट्यासारखा चेंडू फील्ड होत नाही. डफला जोपर्यंत मिस फील्ड होते दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चुकीचं क्षेत्रक्षण प्रयत्न भरपूर केले होते. दोन धाव मिनिटात सागरला, दोन धाव मिनिटात आपण तर स्वामी समर्थ सोनाले संघाला चांगली सुरुवात केली जाते. आपण मित्र आदेश इथून सिंगल डबल तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. सिंगल डबल जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो मैदानावर. षटकार चौकार तुम्ही नेहमी मारता पण सिंगल डबल मात्र जेव्हा एक धाव एक चेंडू एक धाव असते तेव्हा मात्र आपण बोलले तर मोठा संघर्ष करावा लागतो. पुणे गोलंदाजी मार्कवर राहुल लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. सगळ्या सागर हा चेंडू चेंजा पेस ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. जास्त घाई केली जाते. आपण तर राहुलच्या मध्ये धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता यावेळेला पाच धावा राहुल आणि सतीशी जोडी मैदानात आपण पाहू शकता. सतीश आणि सागरी जोडी मैदानात. सागरला जर पाहिलं तर काल आपण मित्र राज पाटीलची आठवण येत होती. आपण तर कुक्षे संघाचा धनेश लिहून कुक्षे संघ तशाच प्रकारची शैली आहे त्यांची. खेळण्याची स्टाईल देखील तशाच प्रकारची आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सतीशला आपण पाहू शकता. चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू खेळायचा तर अपील केलं तर स्टिचीचं पंच मात्र नकार घोषित करत डॉट चेंडूची समाप्ती होते. फुटवरचा वापर जास्ती झाला. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं यावेळेला. पण तर राहुल गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. पॉवर प्लेचं षटक हाताळतो. टॉस जिंकला स्वामी समर्थ सोनाले संघाला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि शिवशक्ती लोणार संघ ज्यांना जो निर्णय पाहिजे होता तो निर्णय त्यांना मिळाला. राहुल पुनंदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सतीश अजून एक अकाउंट ओपन करायचा. सतीशला लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. शपलून ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं होतं. चेंडू इष्टांवरून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते राहुलच्या माध्यमातून. ड्रिल करून दाखवतो कशाप्रकारे बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर चेंडूला उडवायचं होतं. सुरेख गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून. आतापर्यंत पाच चेंडूमध्ये पाच धावले. चांगली गोलंदाजी, चांगलं कम बॅक बघायला मिळतंय लोणार संघाच्या माध्यमातून. खास करून राहुलचं कौतुक करतो. पॉवर प्लेमध्ये बघा किती चांगली गोलंदाजी करतोय. जरी फलंदाज आपण इथं सतीश शपल होते पण लाईन आणि लेन मिड स्टंपवरच फेकतोय. पण इथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता राहुल. चेंडू यावेळेला स्टेअर करतोय. चांगलं क्षेत्रक्षण बॅकफुट पॉइंटला बघा अप्रतिम क्षेत्रक्षण. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल कधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगला खेळ केला. यावेळेला आपण बघितलं तर लोणार संघाच्या गोलंदाजाने आपण तर राहुलने खूप चांगली गोलंदाजी केली. सहा धावा दिल्या आहेत. कोणत्याही मोठ्या प्रकारे फटके मारू दिले सागर आणि सतीशला. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. वाजवी षटक फेकलं यावेळेला पॉवर प्लेमध्ये. यानंतर मॅच असणार जंतराजा खारबा विपक्ष जहीन देवरुंग मध्ये मॅच होईल. तुम्ही देवरुंग संघाच्या खेळाडूं कुठे जाऊ नका. बलवंत आपल्या खेळाडूंना आपण सूचित करा. खारबा संघ जर आपण आला असाल तर अजिंक्यशी संपर्क साधा. सोयल येते गोलंदाजी मार्कवर. सोहेल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला सतीश आहे. त्याचा सतीश कशाप्रकारे बॅटिंग करतो तर आक्रमण बॅटिंग करावी लागणे. सहा धावा धावपाल कधी लागले आहेत. आदेश चांगली बॅटिंग करावी लागणे. 35 ते 40 धावांचा टार्गेट सेट करायचं तर चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे.
जे प्रेक्षक आपले जे खेळाडू मैदानातून पडद्याच्या जरा बाहेर ना जा प्लीज, सहकार्य करा मित्रांनो. सोय लेते वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं टेकन होतं आमच्या समालोचन कक्षा एंड कडून. एक उंच पुरासा गोलंदाज आपण पाहू शकता, पाहिजे कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. भरपूर हाईट आहे, तर हाईट असेल तर तुम्हाला गोलंदाजी देखील चांगली करता येते. त्या हाईटचा फायदा घेतो का पाहिजे सोहेल इथून, आणि इथून मात्र विकेट मिळतो का पाहिजे सतीश ट्रायगेनला. सोनाली संघाची सलामीची जोडी सागर आणि सतीश. सोहेल सोहेल पॅन्ट खाली करा, बघा आयोजकांच्या सूचना आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे. सोहेल गोलंदाजी मार्कवर आमच्या समर्थक कक्षा इनकडून स्ट्रायकर सतीश. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय कार्पेटच्या माध्यमातून पूल करायचा, आता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये, शेतशे डीप मध्ये येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. एक नाही धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलगती 7 धावा आपण पाहू शकतो. सागर स्ट्राईकला येतोय, त्याचा सागर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. सोहेल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, भरपूर अशी हाईट आहे सागरला, 6 फुटापेक्षा जास्त हाईट आहे सोहेलची, पाहिजे त्या हाईटचा किती फायदा घेतो. आता सोहेल आमच्या समर्थक कक्षा एंड कडून राईट आर्म ओव्हरथेकडे मारा करतो स्ट्राईक एंडला फलंदाज सागरला आपण पाहू शकता. चेंडू चेंजापे सरळ चेंडू निघून जातोय, यावेळेला ड्राईव्ह करायचं होता एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं चेंडूला काढायचं होता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, नियंत्रण बघा किती चांगले गोलंदाज, आणि चेंजा पेस देखील बघायला मिळालं आदेश या आपण होत्या सोहेलच्या माध्यमातून. पुण्याचा सोहेल गोलंदाजी मार्कवर सातत्याने हाताला माती लावून चेंडू फेकतोय, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सोहेल राईट आर्म ओव्हरथेकडे मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमात चेंडू उडवला, यावेळेला चेंडू खूप उंच जातोय, चेंडू जातो मिड विकेट सीमारच्या पार, षटकार पटका बनवला यावेळेला. ऑफ वॉली घेऊन चेंडूला फेकून देतो याला मिड विकेट रिझर्व मधून. धावसंख्या 10 फलगती आपण पाहू शकता. स्वामी समर्थ सोनावले संघ प्रथम बॅटिंग करतात, 13 धावांची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते सागर आणि सतीशच्या माध्यमातून. पुण्याचा सोहेल गोलंदाजी मार्कवर. शेगांच्या माहितीसाठी आपण येतो, सामना सुरू येतोय सोनाले विपक्ष लोणार मध्ये. पुण्याचा सोहेल गोलंदाजी मार्कवर बॅटम ओव्हरथेकडे मारा करतो स्ट्राईकला सागर. चेंडू यावेळेला लोअर फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह केला कार्पेटच्या माध्यमातून, चेंडू होतो ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून मिड विकेटला. इथे मात्र दोन खेळाडूंमध्ये संवाद होत नाहीये, संवाद मधला सकडला वाद झाला आणि सागर सारखा फलंदाज नाहक बाद झाला. काही गरज नव्हती मित्र म्हणेल, सागर चांगली बॅटिंग करत होता पण संवाद झाला नव्हता, तालमेल झालं नव्हतं. एकने धावसंख्या वाढते आणि पहिला गडी बाद होते, 14 या धावसंख्या होती स्वामी समर्थ सोनाले संघाचा. सांघिक यश मिळतो लोणार संघाला. नवीन फलंदाज आता येतो तिसऱ्या क्रमांकावरती यावेळेला भावेश. भावेश आदेश भावेश नाव ऐकलं तर भावेश पवार काय क्रिकेट खेळतो, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. पुण्याचा सोहेल गोलंदाजी मार्ग सांघिक यश मिळालं लोणार संघाला. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता याला सतीश. चेंडू आपण होत्या वेल्लेप केला, पंच वाईडची खूण करतायत. वंतर धव्याने भर, धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता सोनाले संघ एक गडी बाद. धाव फलकती 15 धावा लागल्या. सतीश आणि भावेशी जोडी मैदानात आपण पाहू शकता. सोहेल थोडासा आपण म्हणलं तर दिशेपासून आता भरकटताना दिसतोय, एक षटकार आल्यानंतर कुठेतरी दबाव मेसेज करतोय. पुण्याचा सोहेल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरथेकडे मारा करतोय स्ट्राईकला सतीश. पुण्याचा लाईन पावी लागणारे पंच बाळा माने सरांना आपण एक्सरसाइज करावी लागते दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये. एक्सरसाइज करायची इच्छा नाही आहे पण एक्सरसाइज करावी लागते त्यांना. जमिनी समांतर आपले हात फैलवत आहेत. धावसंख्या एकने पुढे सरकते, धावसंख्या 10 फलकती आपण बघू शकता. स्वामी समर्थ सोनाळे संघ एक गडी बाद, 16 अशी धावसंख्या. पुण्याचा सोहेल जो आपण म्हणजे खूप चांगली दोन चेंडू त्याने आधीचे खूप चांगले फेकले होते पण नंतर मात्र थोडंसं दिशापासून भरकटताना दिसतोय, वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आणि दिशेपासून भरकटताना दिसतोय सोहेल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू इनसाइड इच्छा माध्यमातून चेंडू मागे सरकतो. यावेळेला एक धाव इथे कम्प्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा. तर स्ट्राईकला भावेश येतोय. सतीश आणि भावेशी जोडी मैदानावर आहे. पण कशाप्रकारे खेळ करतोय आता पुण्याचा सोहेल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरथेकडनं मारा करतो. यावेळेला एक चेंडू बाकी अजूनही. दुसऱ्या षटकातील 17 धावा आल्या आहेत. सोहेल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरथेकडनं मारा करतो स्ट्राईकला भावेश.
हा चेंडू वडव्या भाटने होऊन साईला पूल केलाय. चेंडू जातोय कार्पेटमध्ये मिडू केटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक पेक्षा जास्त काही मिळणार. हिट विकेट आहे. दुसऱ्यांदा चित्र बघायला मिळालंय. फलंदाज बाजतोय भावेश या वेळेला. हे गोलंदाजाला मित्र म्हणे यश मिळालंय. आता संख्या दहा फलकती आपण पाहू शकता. दोन गडी बाद 1700 धावसंख्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज येतो या वेळेला चौथ्या क्रमांकावरती. मोनिश आलाय. तर पाहिजे मोनिश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. मोनिश उद्या देखील आपल्याला खेळताना बघायला मिळेल. सरवली संघाच्या माध्यमातून मोनिश पाडील खूप आक्रमक फलंदाज. आणि तशाच प्रकारची शैली देखील या मोनिशची देखील देश आपण जर पाहिलं तर. आपण बघितलं खेळपट्टी आधीच जर विचार केला तर काँक्रीटचे थोडस स्किड देखील होतं आपण बघितलं तर बूट. त्यामुळे गोलंदाजी मार्कवर येतो या वेळेला भोलेश्वर. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. सलामीचा फलंदाज सतीश. नो स्ट्राईकला मोनिश. भोलेश्वर आमच्या समारोजन कक्ष ऐनकडून. स्ट्राईकला फलंदाज सतीशला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या भाटने खेळलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय. वडीश लॉंगरला डीप पंत क्षेत्रक आलाय. एक पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. धावसंख्या दहा फलगती आपण पाहू शकता. या वेळेला 18 धावा. 18 धावा दहा फलगती लागल्यात. भोलेश्वर गोलंदाजी मारपास टाकला. मुनिश आलाय. भोलेश्वर गोलंदाजी मारपास टाकला. मुनिशला आपण पाहू शकता. हा चेंडू या वेळेला वेल लेफ्ट केलाय. पंच सांगतात की एक्झॅक्टली चेंडू पॉपिट आपण बोललो जी वायची पट्टी त्याच्या आतून चेंडू निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगलं आपण आता अंपायरिंग बघायला मिळते बाळा माने सरांच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती. पुण्याचा भोलेश्वर गोलंदाजी मार्कवर. भोलेश्वर राईट आर्म ओवर द विकेटने मारा करतो. स्ट्रायकरला मुनिशला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका घ्यायचा. डॉट चेंडूची समाप्ती देते. पुटरचा वापर होत नाही या वेळेला. ऑन आपण या वेळेला बॅक पुटर जर गेले असते आदेश तर नक्कीच स्क्वेअर कट करता आले असते. कारण ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं होतं. पण तसं काय होत नाही या वेळेला. सतीश काहीतरी आपण कानमंत्र देतोय. नो स्ट्राईक यांचा फलंदाज नेहमी अर्शाचं काम करतो स्ट्राईक अँड फलंदाजासाठी. आणि ते आता काम केलं आहे. काहीतरी सूचना करतोय या वेळेला सतीश. भोलेश्वर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर देखील मारा करतो. आमच्या समालोचक कक्ष एंडकडून सायकेला फलंदाज मोनिशला आपण पाहू शकता. हा चेंडू लाईन पावी लागणार आहे. पंच वाईटची खूण करतायत. ऑप्शनच्या भरपूर चेंडू पिचिंग केला या वेळेला. दंडित करतायत या वेळेला पंच. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर भोलेश्वर राईट आर्म ओवर देखील मारा करतो. वैयक्तिक पहिलं संघात 30 षटक. दर्शन धावफल कधी स्वामी समर्थ सोनाले संघाचे 19 धावा. संत गतीने आता मात्र क्रिकेट खेळताना दिसतोय सोनाले संघ. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं आहे. जबरदस्त गोलंदाजी. अरे भोलेश्वरची गोलंदाजी जर बघितली ना आदेश तर आपण चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. जास्ती हाईट घेत नाहीये. त्यामुळे जी हाईट पाहिजे ते मोनिशला ती हाईट मिळत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी करतोय भोलेश्वर. पुण्याचा भोलेश्वर गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजाच्या कक्षा एंडकडून राईट आर्म ओवर देखील मारा करतो. स्ट्रायकरला मोनिशला खातं उघडायचं अजूनही. हा चेंडू या वेळेला शप्पल ऑन स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी करतोय या वेळेला आपण भोलेश्वर. अप्रतिम गोलंदाजी. एक चेंडू आपण बघितले तर एक वाईटच्या स्वरूपात धाव आली आणि एक धाव सिंगल आली. जबरदस्त गोलंदाजी. आत्तापर्यंत दोन धावा दिल्या. चार चेंडू डॉट फेकले आहेत. पुण्याचा भोलेश्वर गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओवर देखील मारा करतो. स्ट्रायकरला मोनिशला आपण पाहू शकता. हा चेंडू या वेळेला खोदून काढलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दोन धावा इथे कम्प्लीट होतात का पाहायचंय. वेगाने दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दहा फलकर ते आपण पाहू शकता. 21 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर स्वामी समर्थ सोनाली संघ प्रथम बॅटिंग करताना 21 धावा दहा फलकाती लागल्या. या षटकात आपण बघितलंय भोलेश्वरने धावा दिल्यात फक्त आणि फक्त चार. जबरदस्त गोलंदाजी लोणार संघाच्या माध्यमातून. पश्चात अंतिम षटक कोण घेऊन येतोय लोणार संघाच्या माध्यमातून. पवन येतो जरा पास घ्या. बघा सूचना करतात तुम्हाला पंच. पवन येतोय.
पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहतोय. जरा फास्ट घ्या तर गोलंदाजी मार्क करते पवन येतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज सतीश, ज्याच्याकडून अजून मोठे फटके आले नाहीत. सतीशला आता इथून मात्र 40 ते 35 धावापर्यंत पोहोचायचं, तर हवाई हल्ले करावे लागणार आहेत. आणि पवन पायचा कशाप्रकारे गोलंदाजी करतोय. पवन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला सतीशला आपण पाहू शकता. ऑन साईडला फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट वडीश लॉंग ऑन लॉंग ऑन. हा चेंडू उंच गेला यावेळेला, टॉपेज लागला यावेळेला. चेंडू नुमान लँड्स मध्ये पडतोय. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फल करते 23 धावा. सतीश प्रयत्न करतोय आता मात्र यश मिळत नाहीये. मांडे संघ जर कोणी प्रतिनिधी किंवा खेळाडू मॅच पाहत असेल तर त्यांना विनंती करतो, आपल्याला 3 ते 3:30 पर्यंत इथे रिपोर्टिंग करायची आहे का तुमची आज मॅच होणार आहे. चेंडू पुन्हा एकदा शपला ऑन साईडला खेळा. बॅट चिकडा फलंदाज बाजतोय. बघा तुम्ही अपील फक्त मेन पंचांकडेच करू शकता. पवन जरा लक्ष द्या, कॅच कॉट बॅनचा अपील तुम्हाला फक्त मेन पंचच तुम्हाला आउट देतील. सतीश बॅक टू पवेलियन, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि सतीश तिथे मात्र बॅटची हलकीशी कडा लागली आणि फलंदाज बाजतोय. पवनला मात्र महत्वपूर्ण सफलता मिळाली. नवीन फलंदाज येतो यावेळेला. तुषार येतोय, तुषार पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. शेवटच्या षटकातील चेंडू बाकी आहेत, मला आदेश माहिती देत आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडू झाले आहेत, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पवन गोलंदाजी मार्कवर सायकलला फलंदाज आपण तुषारला पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. 2 धावा पूर्ण होतात का पाहिजे आता. 2 धावा चित्याच्या वेगाने कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग द बिटवीन विकेट आपण पाहू शकता. मोनिश आणि तुषार मध्ये धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 25 धावा. तुषारला मात्र हुशारीने बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडू बकेत अजूनही आपण जर विचार केला तर आदेश आम्हाला माहिती देतात, खूप चांगली माहिती देतात देश कोणकर. 3 चेंडू बाकेत आणि 3 चेंडू मध्ये आदेश आता हवाई हल्ले करावे लागणार आहे. जनता राजा खरबा वाणी आपण बोलले तर जैन देवरुंग संघाचे कॅप्टन या टॉससाठी. हा चेंडू फुलटाज ऑन साईडला फेकून दिलाय. हाईट जास्त आहे यावेळेला. पंच नोची खून करत आहेत. एकूण येतात या चेंडूवरती 7 धावाने. येणारा चेंडू फ्री. संख्या 31. तुषार मात्र हुशारीने बॅटिंग करतोय. पवनचा हा चेंडू हाईट फॅक्टर चेंडू होता आणि पंचानी तो नो घोषित केलाय. संख्या धाफल करवा धाफल करते आपण पाहू शकता. 7 धावा आल्या आहेत. हा चेंडू फ्रीट डावत मेजवानी असणारे पाचा मेजवानी कबूल करतोय का तुषार. पवन राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू लॉफ केलाय. चेंडू भरपूर उंच गेलाय. एक धाव इथे मिळते का पाचा. झेल सुटतोय. 2 धावा मिळत आहेत. आणि जरी झेल पकडले असतं तरी आपण म्हटलं तर आदेश फलंदाज बाद झाला नसता. उपयुक्त धावा मिळत आहेत. संघर्ष करतो तुषार. धावसंख्या 34 धावा. स्वामी समर्थ सोनाले संघ टॉस जिंकला तर बॅटिंग करतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुल कैत्री यावेळेला सूचना करतोय, शामासकी देतोय, सांगतोय की चांगले चेंडू फेकायचे आहेत. अजूनही आपण मॅच मध्ये आहोत. पवन गोलंदाजी मार्कवर पचर कशा प्रकारे बॅटिंग करतो तुषार. या 2 चेंडू एकाच षटकार मारला तर 40+ धावा होऊ शकतात. हा चेंडू शपल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू हवेत यावेळेला. झेल ड्रॉप होतोय. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अक्षरशः धावा चोरून घेतल्या जात आहेत. आपण इथं तुषार आणि मोनिशच्या माध्यमातून अंतिम चेंडू आता आहे आणि अंतिम चेंडू मध्ये पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तुषार शेवट गोड करतो का पाहिजे की पवन शेवट गोड करतोय. चला जनताराजा खारबाव आणि जैन देवरुंग संघाचे कॅप्टन टॉस साठी या. खारबाव संघाचे कॅप्टन आले आहेत, धन्यवाद. जैन देवरुंग संघाचे कॅप्टन देखील येत आहेत. अंतिम चेंडू धावसंख्या 36. पाच तुषार मोठा फटका मारतो का शेवट गोड करतो का पाहिजे. पवन राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय.
फुलटॉस या वेळेला फटका खूप उंच गेलाय आणि गोलंदाज स्वतः येतोय आणि कॉटन बोल्ड खूप चांगल्या प्रकारे येतोय. तुषार बॅक टू पवेलियन. धावसंख्या दाफुलगाती स्वामी समर्थ आपण येतोय. सोनाली संघ प्रथम बॅटिंग करताना 36 धावा केल्या आहेत. 37 धावांचं लक्ष असणार या वेळेला आपण मित्र शिवशक्ती लोणार संघासमोर. तर टॉस आपण करतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये. जहिंद देवरुंग विपक्ष जांतराचा खारभाव या दोन टीम दरम्यान ही नाणेफेक होईल. द्वितीय फेरीतली ही दुसरी लढत आपल्यासमोर संपन्न होईल. सन्माननीय पुष्कराज भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूला डी बी चषक आणि एका बाजूला नक्षत्र चौधरपडा असं हे कॉईन्स आपण इनोव्हेशन पाहू शकाल. डी बी चषक असा कॉल आहे आणि नक्षत्र चौधरपडा असा आलाय. तर टॉस जिंकला जहिंद देवरुंग संघाच्या कॅप्टन्सने. पहिला सामना जिंकला आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. समोर भिवंडी विभागातील एक जबरदस्त संघासमोर बॅटल आहे. तर काय निर्णय असेल आणि कशा पद्धतीचं प्लॅनिंग आता या मॅचमध्ये कराल? आम्ही निर्णय तर क्षेत्ररक्षण घेणार आहे. मॅचमध्ये प्लॅनिंग काय आहे ते सामन्याचे 3 वर्षे सामने सामनेवाली टीम बी चांगली आहे आणि आमच्याकडे थोडंसं एक बॉलर नाही आमचा आणि प्लस फलंदाज हनुमानसुद्धा नाही आहे. तरी पण 100% देण्याचा प्रयत्न करू कारण की कमी असली तरी बघू आता कसा करायचा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्ही एखाद्या मोठ्या संघाला देखील परास्त करू शकता. बॅटिंग करायची 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला बाय मिळाली आहे. काय प्लॅनिंगने उतरल्या आणि या टीम समोर आणि हे मैदान पाहिल्यानंतर आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं आयोजन. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण ऑल द बेस्ट देऊया. शुभेच्छा. टॉस जिंकल्या जहिंद देवरुंग संघाच्या कॅप्टन्सने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जांतराजा खारभाव संघाला. थँक्यू. तर चला लगेच बॅटिंगसाठी उतरायचं आपण. शिवशक्ती लोणार संघ 37 धावांची गरज आहे. अनिल भंडारी आणि प्रदीप भंडारी साहेबांना विनंती करतो. या आपण व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. येस, धन्यवाद सन्माननीय बाळू पाटील सर. संवाद मैदानाच्या दिशेला सामना सुरू होतोय. या ठिकाणी टार्गेट आहे शिवशक्ती लोणार संघासमोर 37 धावसंख्येचं हे टार्गेट सेट केलं आणि 4 ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ सोनाळे विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार अशी लढत आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतली अंतिम लढत, यानंतर द्वितीय फेरीतली दुसरी लढत आपल्यासमोर संपन्न होईल. जांतराचा खारभाव विपक्ष जहिंद देवरुंग या दोन टीम दरम्यान दुपारच्या 17 उपस्थित या मैदानावर जे आमचे लाडके दर्दी क्रिकेट रसिक उपस्थित झाले ते या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जी टी सीच्या माध्यमातून लाईव्ह जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेला. 37 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आली आहे भावेश आणि भावेशच्या समवेत आला फलंदाज राहुल. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार संघाला 37 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटक घेऊन मयूर सज्ज होतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. चांगला खेळ दाखवाई अपेक्षा आयोजकांच्या वतीनं. ओर्दे विकेटने मयूर सज्ज होतोय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, बीट झाले बॅट्समन, बीट झाले यष्टी रक्षक
आणि वेग भरपूर आहे, बॉलला थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतो एक नशिबाचा चौकार. हा देखील फुल टॉस आहे, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. मिडविकेटचे क्षेत्ररक्षक थोडेसे चुकीची फिल्डिंग करत असताना आणि ते पाहिलं दोन्ही फलंदाजांनी कॉल दिला की आता मात्र आपली दुसरी धाव देखील यशस्वीरित्या होऊ शकते. प्रयत्न केले आणि दोन धावा इथे कंप्लीट करतात. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 6. सदतीस धावांचं टार्गेट, खूप सारे घटक जोडले गेले त्या स्पर्धेच्या सोबत यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डी बी ट्रॉफी 2021 हा रणसंग्राम आपण अनुभवत आहे. ऑन साईडला मिडविकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, हा फटका आपण पाहिलात. ऑन द स्टंप फेकी गुड थ्रो, डीपमधनं असे थ्रो ज्यावेळी पाहायला मिळतात ना त्यावेळी खऱ्या अर्थानं क्रिकेट पाहण्याचं सार्थक आपल्याला पाहायला मिळतं. यासाठी सरावा 6 लागतो. सरावाशिवाय क्रिकेटमधली कोणत्याच गोष्टीमध्ये तुम्ही परिपूर्ण बनू शकत नाही. एक सिंगल इथे मिळते आणि संयम दाखवला या बॉलवर फलंदाज भावीस, जो 3 चेंडू त्याने फेस केलेत, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला आणि 7 या धावसंख्येवर तो खेळतोय. राहुलला नव्यानं स्ट्राईक एंडला पहिला बॉल फेस करेल, जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन ओपनिंग प्लेअरसाठी काही टीमच्या स्ट्रॅटेजीज असतात. एक डावखोरा त्याचा फलंदाज किंवा उजव्या हाताचा फलंदाज यासमवेत पाठवायचा. प्रत्येक टीमचे नियम वेगळे असतात, प्रत्येक टीमचे प्लॅनिंग वेगळे असतात. डावचीची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे मिडविकेटच्या खेळाडूच्या मागे, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आणि एक सिंगल इथे मात्र अतिशय वेगानं कम्प्लीट करत असताना राहुल आपल्या स्वतःचा काउंट ओपन करतोय आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. कमबॅक केलं आहे गोलंदाज मयूरनं पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर. लाईन आणि लेंथ नियंत्रित होतं त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा फुल टॉस आहे, स्लॉग स्वीकारायचा होता ऑन साईडला. प्रॉपररित्या इथे गॅप शोधू शकले नाहीत. बिडविकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर आधी पुढे सरसावले, चेंडूने थोडंसं टर्न घेतला, त्यांना थोडीशी हुलकावणी दिली, परंतु पुन्हा एकदा चांगलं बॅकअप करत असताना यावेळी दोन धावा इथे कम्प्लीट करतात. टीमची टोटल पुढे सरकेल 10 या आकड्यावर. दुहेरी अंकाचा फलक प्रवेश करतोय. पहिली ओव्हर इथे सुरू असताना मयूरच्या माध्यमातून आणि सलामीची जोडी चांगली बॅटिंग करत असताना ओपनिंग प्लेअर इथे एक चांगली पार्टनरशिप क्रिएट करत असताना यावेळी लाईन पाहावी लागेल. ऑपस्टमच्या बाहेरचा हा बॉल वाईट घोषित केला अंपायरने, एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 11. 37 धावांचा पाठला करायचा 4 ओव्हरमध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड या टीमला आणि खूप मोठ्या संख्येनं समर्थक देखील या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. काही मान्यवर जे लोणाड गावाला बिलॉंग करतात ते देखील आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. ऑन साईडला अक्रॉस द बॅटने खेळायचं होतं, लॉन्च लाईनवर येऊ शकले नाहीत आणि ते डॉट चेंडून षटकाची सांगत आहोत. या षटक क्रमांक संपन्न झाला पहिलं आणि एका ओव्हरचा खेळ संपन्न झाल्यानंतर बॅटिंग करत असताना शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 11. 37 धावांचं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये, आता मात्र उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 26 धावा. ह्यापुढील होणारी जी मॅच आहे ती 3 ओव्हरची असेल, या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचं. जहिंद देवरुंग आणि जांताराचा खारबाव या दोन टीम दरम्यान ती लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. द्वितीय फेरीतली ही दुसरी लढत असेल आणि तिसऱ्या फेरीतले जे सामने असणार आहेत ते देखील 3 ओव्हरचे असणार आहेत, असे देखील आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि भूमी इलेव्हन मांडा संघासाठी देखील सूचना, तुम्ही क्वालिफाय झालेत पहिल्या दिवसामध्ये, जर लाईव्ह तुम्ही ही स्पर्धा पाहत असेल तर कृपया तुम्हाला या ठिकाणी
3:30 रिपोर्ट करायचं आहे. आयोजकांची नक्कीच या ठिकाणी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर ग्रुप ग्रामपंचायत लोणाड सन्माननीय सदस्य बापू मुकादम साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड संघासाठी. बॅट्समन नवीन गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये सज्ज होतोय आशिष. चांगला रनअप आहे आशिषकडे. लाईन देखील चांगली हाताळली पहिल्याच बॉलवर, खेचून काढला ऑन साईडला हा बॉल राहुलनं. एक सिंगल त्यावर कम्प्लीट, स्वतः गोलंदाज गेले. त्यांनी पाहिलं 30 षटकाच्या आतमध्ये ऑन साईडला एकही खेळाडू नाही आहे, सो बॉलवर मला जावं लागेल. आणि तो स्वतः गेले बॉलवर, चेंडूला कलेक्ट केला आणि एकच धाव इथे पाहायला मिळते. सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे सरकेल 12 याकड्यावर. आमचे परम मित्र दिनेश जी तारमळे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या या स्पर्धेला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 12-12 ऑन अ बोर्ड. एक विकेट गमावलेली नाही आहे ही जमेची बाजू असेल संघ शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड या टीमसाठी. ऑन साईडला उडवला हवेमध्ये मी स्टॅम्पिंग फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. झाली आहे चुकी, कॅच होतीये ड्रॉप आणि त्यानंतर आउटफील्डमध्ये बॉल जातो आहे. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करून फेकी करतील ना तोपर्यंत 3 धावा इथे कम्प्लीट करण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. लो स्कोर मॅचमध्ये तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा फार महत्वाचा असतो. सन्माननीय शशिकांतजी थळे साहेबांचं शुभागमन होतं आमच्या या व्यासपीठावर. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. विचार आपण चर्चा करत होतो लो स्कोर मॅचमध्ये तुम्हाला कॅचेस पकडणं त्यासोबतच अप्रतिम क्षेत्ररक्षण करणं या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर तुम्ही लो स्कोर मॅचमध्ये कमबॅक करू शकता. इथे कॅच सोडली, त्यानंतर 3 धावा देखील दिला गेल्या. खालिंग संघाची मॅच जर आपण पाहिली तर विवेकच्या माध्यमातून झेल सुटला नागेशचा, त्यानंतर नागेशनं 10 धावा एक्स्ट्रा बनवल्या आणि त्या 10 धावा कुठेतरी खालिंग संघाच्या पराभवाचं कारण ठरल्या. मिस्टॅमिंग हवेमध्ये ही झेल पकडावी लागेल. स्वतः गोलंदाज गेले आशिष झेलच्या खाली आणि पकडली एक चांगली झेल आणि संपला इथे फलंदाज राहुलचा खेळ. पहिला धक्का लागतोय शिवशक्ती स्पोर्ट्स लोणा टीमला. पंधरा धावा स्कोरबोर्डवर, 15 धावसंख्येवर लागणारा हा पहिला धक्का आहे शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार संघाला. 200 षटक प्रगतीपथावर सुरू आहे. अप्रतिम दैदिप्यमान आयोजन या स्पर्धेचं पाहत आहे आणि स्पर्धा म्हटले की पारितोषिक. पण सुरेख ट्रॉफीज पाहू शकाल यावी आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज आपण पाहू शकाल आणि ज्या स्पॉन्सर केल्या सन्माननीय पुष्पराज दत्तू भंडारी साहेब, मारुती हेंद्रा भंडारी साहेब या दोन मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला या 4 ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या आपण आकर्षक ट्रॉफीज पाहत आहे त्या सन्माननीय चेतन बाळाराम भुईर लोणारचे उद्योजक यांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेला नक्कीच त्यांनी स्पॉन्सर केल्या. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर केल्या सन्माननीय अक्षय अशोक सोरे साहेब ओमसाई ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा. मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय सुरेश पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार दीपक सुरेश पाटील यांच्याकडून एक आकर्षक चषक. त्यानंतर ज्या संपूर्ण शॉल आपण पाहतो त्या प्रदीप जगन्नाथ भंडारी साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केल्यात. फुल लेन्सचा बॉल ऑन साईडला आडव्या बॅटनं खेचलाय हा फटका, डिस्टन्स देखील कव्हर करतोय आणि हा येतोय षटकार बॅट्समन भावेशच्या बॅटमध्ये. तर शूज जे आम्हाला लाभले ते सन्माननीय अजिंक्यजी वाकडे साहेबांच्या माध्यमातून. सिरीजसाठी कूलर देखील आहे जे लाभलंय अक्षय संजय कोळी यांच्या स्मरणार्थ, संजय तुकाराम कोळी यांच्याकडून. आणि अजून एक कूलर आहे जे बुक्का ग्रुपच्या माध्यमातून लाभलंय.
तर षटकारासाठी जे 200 रुपयाचा कॅश प्राईज लागला होता मुकादम साहेबांनी ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचलं. 22 बॅटमध्ये आला षटकार. टीमची टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 21 धावा. चांगला बॉल कम बॅक करत असताना सुरेख पद्धतीने गोलंदाज आशिष लाईन देखील चांगली होती. भन्नाट वेगवत आणि यांचं मिश्रण करणार हा शिंडू पूर्णपणे बीट करून गेला आहे फलंदाज भावेशला. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना पुढच्याच बॉलवर 21 धावा संख्येवर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा षटक सुरू असताना अजूनही विजयासाठी 16 धावा संख्येची आवश्यकता. बॉल शिल्लक येते 13. यावे देवील पुढे सर साऊन होऊन साईडला खेळायचं होतं आणि लाईनमध्ये येऊ शकलं नाहीत आणि प्रॉपर संपर्क देखील नाही. या बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार आल्यानंतर सलग 2 चेंडू इथे डॉट हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज आशिषचं देखील एक यशस्वी षटक या ठिकाणी संपन्न होत असताना 2 ओव्हरचा काही संपन्न झाला. स्कोरबोर्डवर धावसंख्या 21 पाहायला मिळते. 1 विकेट गमावला. 37 धावसंख्येचा पाठला करतोय संघ शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड आणि आता मात्र त्यांना बनवायचे आहेत उर्वरित 12 बॉलमध्ये 16 धावा. तर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शशिकांत जिथे तळे साहेबांचा येतोचित मान सन्मान होतोय. मी विनंती करतो सन्माननीय प्रदीपजी भंडारी साहेबांना की आपल्या शुभ असते आपण शशिकांत जिथे साहेबांचा येतोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावर करायचा. माईची उबदार शाळ त्यासोबतच या स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह आणि प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्माननीय शशिकांत जिथे साहेबांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय प्रदीपजी भंडारी यांना विनंती करतोय आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा. 12 बॉलमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आणि बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक तिसरे गुण सज्ज होते गोलंदाज विशाल. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साईडला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात आणि पकडलाय त्याने झेल आणि संपलाय विशालचा खेळ. फलंदाज बाद. तर स्कोरबोर्डवर धावसंख्या 21 आणि फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरसाठी या ठिकाणी कॅश प्राईज आलाय. सन्माननीय बापू मुकादम साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. फटका समोजेसला खेळला टीममध्ये क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धावे ते आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकेल 22 आणि खूप मोठी संधी आहे ज्ञानेश्वरसाठी प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज. सन्माननीय बापू मुकादम साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राईज लावलं गेलं. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल आहे. फुल टॉस आणि ऑन साईडला खेळला टीम मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 4 धावा इथे पाहायला मिळतात. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि ज्ञानेश्वरच्या बॅटमधला हा चौकार. तर स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. 11 धावसंख्येची आवश्यकता. मसनी डेट चौकार. जसे चौकाराची नितांत आवश्यकता होती. हा फुल टॉस आहे. उडव त्यांना बीट केलाय बॉलने. बॅकअप चांगला आलाय.
प्रयत्न तर षटकाराचा नक्कीच केला जातोय ज्ञानेश्वरच्या माध्यमातून, परंतु त्यामध्ये त्याला अपयश येतं. इथे दोन धावा कंप्लीट होत आहेत, त्यांनी दोन धाव्यांनी टीमची टोटल पुढे सरकेल 28. ज्ञानेश्वरच्या धावा जडत होत्या, महत्त्वपूर्ण शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार संघाच्या विजयासाठी अगदी महत्त्वपूर्ण धावा तो ते जोडत असताना. इथे फटका चांगला ऑन साइड पर एक क्षेत्ररक्षक आणि इथे ज्ञानेश्वरच्या इनिंगचा होतोय अंत. फलंदाज बाद. अठ्ठावीस धावा संख्येवर 3 विकेट गमावलेत, 2.5 खेळ ते संपन्न झाला, 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 9 धावा संख्येची आवश्यकता. हा बॉल फार महत्त्वाचा असेल, जर डॉट शिंडोला किंवा एखादी विकेट गेली तर श्री स्वामी समर्थ सोनाली संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर या मॅचवर वर्चस्व प्रस्थापित करेल संघ शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार. हा पहिलाच फुल टॉस लॉक स्वीप केला डी परीक्षित रक्षक, चुकीचा क्षेत्ररक्षण. संधी आहे धावचीची आणि इथे भावेशला माघारी परतावा लागेल. पहिल्यांदा बॉल निसेटला क्षेत्ररक्षकाच्या हातातून, परंतु त्यानंतर त्याने पुन्हा स्वतःला सावरला, चेंडू कलेक्ट केला, ऑन द स्टंप फेकी डीप मधनं केली आणि भावेश जो महत्त्वपूर्ण खेळाडू होता या मॅचचा, त्याला मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतं. भावेशची जी विकेट होती ना ती फार महत्त्वाची होती, जो धावचित झाला आणि त्यानंतर मात्र शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार संघ थोडासा बॅकफुटला आला. 6 धाव संघ धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 3. एक मोठा फटका मस्ट निडेड असेल या ठिकाणी लोणार संघासाठी. आलाय तो फटका आमिरच्या बॅटमधनं, विजयी षटकार आणि 500 रुपयाचे कॅश पाय सन्माननीय मुकादम साहेबांच्या माध्यमातनं सामना जिंकला आहे शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार संघाने. हार्ड लक टीम स्वामी समर्थ सोनाळे.
आउट ज्यानं षटकार लगावून सामना जिंकवला. आमिर यायचं मॅन ऑफ द मॅच साठी आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं सन्मानित देखील केलं जाईल आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज मुकादम साहेबांच्या माध्यमातून.